सदाबाऊ का विधायक के रूप में कार्यकाल समाप्त हो गया है और महाविकास आघाड़ी के काम से अस्वस्थ हुए हैं। उन्हें फिर से विधायकी चाहिए। विधायक का पद न होने से बौखला गए हैं। साथ ही विधायक मिटकरी बोले, शरद पवार के संदर्भ में बोलते हुए सोच कर बोलना चाहिए। बीजेपी महाराष्ट्र के लिए खतरा बनी है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार पर रेड क्रांति सेना के नेता सदाबाऊ खोत द्वारा टिप्पणी की गई थी। खोत की टिप्पणी पर बोलते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अमोल मिटकरी द्वारा कड़े शब्दों में पलटवार करते हुए कहा कि सदाबाऊ खोत इनके पास विधायक पद न होने से सदाबाऊ खोत इनकी हालत बिन पानी की मछली की जैसी हो गई है। आणि महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीने काम करते आहे त्यामुळं थोडे ते अस्वस्थ झालेले आहेत। आता पुढं आमदारकी पाहिजे, मला तर असं वाटते सदाभाऊच्याच आग लागली असावी। कुठला शब्द आहे ते मी मला काय चॅनल समोर म्हणायचं नाही, पण आदरणीय पवारसाहेबांवर बोलताना आपण एवढ्या मोठ्या महासूर्यासमोर बोलतो आहोत, शेवटी तिकडं जर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते, एवढं ज्ञान सदाभाऊंना असावं। मात्र सदाभाऊंना पुढची आमदारकी टिकवायची आहे आणि सदाभाऊ असतील किंवा आणखी त्यांचा मित्र असेल हे स्वतः बोलत नाहीत, यांचे मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस आहेत। पवारसाहेब स्वतः बोललेले आहेत, नवाब आपल्या संजय राऊत साहेबांनी सांगितलं की राजीनामा घेऊन ही चुकच झालेली आहे। त्याच्यामुळे जी व्यक्ती निष्पाप आहे, निष्कलंक आहे, ज्यांना फक्त राजकीय बळी ठरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पूर्ण टीम केलं आहे, ते परत तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील। सदाभाऊ खोत द्वारा शरद पवार की आलोचना की जाने के बाद अमोल मिटकरी द्वारा भी करारा जवाब दिया गया। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिज देशमुख, बीसीएन न्यूज नागपुर।